इथे एक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित आहे आणि नुकतीच माझी जिल्हाधिकारी आणि ग्रामीणचे एस पी यांच्याबरोबर जिल्हाधिकाऱ्यामध्ये चर्चा झालेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे 1 जानेवारीला शरीर दिन आपण लाखोच्या संख्येने अख्ख्या महाराष्ट्रातून ते देशातून इथे लोक येतात आणि खऱ्या अर्थाने आपल्या पूर्वजाने जो इतिहास घडवला आहे त्याला नमन करण्यासाठी येतात. यावेळेस सरकारचं असं म्हणणं आहे की करोना असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना येऊ नये आणि त्यासाठी ते इलेक्ट्रॉनिक मीडियातर्फे हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. माझंसुद्धा लोकांना आव्हान आहे की ज्यांना शक्य असेल आणि जे जवळचे असतील त्यांनीच ते यावं आणि या इथं आम्ही त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने प्रोग्राम करण्याचं आयोजलेलं आहे. ते आम्ही त्या जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केलेली आहे की जी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ जी समिती दरवर्षी तिथे संपूर्ण त्याची जबाबदारी उचलते. अत्यंत चांगल्या पद्धतीने तो विजयस्तंभ फुलांनी वगैरे सजवलेला असतो, त्याचबरोबर त्या तिथे रोषणाई केलेली असते. ते सर्व ही समिती करेल. त्याचबरोबर भारतीय मधमहासभेतर्फे स्टेज घालून त्या तिथे अभिवादनचा कार्यक्रम होईल. समता संयुक्तलातर्फे त्या क्रांतीस्तंभाला मानवंदना देण्यात येईल आणि त्याचबरोबर या इथे रिपुलेसेनेतर्फे शौर्य पाठाचा अत्यंत जोरात असा कार्यक्रम जो क्रांतिकारी गीतांचा कार्यक्रम असेल तो होईल. ज्यांना शक्य असेल त्यांनी तो लाईव्ह बघावा, म्हणजे टी व्हीवरती लाईव्ह बघावा आणि जे जवळपास असतील त्यांनी फक्त इथे यावं आणि ह्या एकंदरीत या कार्यक्रमामधून खऱ्या अर्थानं आपण जो आपला इतिहास पूर्वजाने घडवला त्याची साक्ष आणि त्याची आठवण ठेवावी एवढीच मी आपल्या सर्वांना आंबेडकर जयंतीला मनापासून विचारू. आज या ठिकाणी अगदी सकाळी माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांची नुकतीच भेट झाली. 1 जानेवारी शौर्यदिनाचा कार्यक्रम कशा पद्धतीने असावा, कोरोना असल्यामुळे हा कार्यक्रम घरबसल्या पाहता यावा, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आणि समिती या ठिकाणी ऑनलाईन लिंक आपल्याला देणार आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला हा कार्यक्रम पाहता येणार आहे. तरी जे मान्यवर या ठिकाणी या मानवंदना देण्यासाठी येणार आहेत त्या मान्यवरांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा आणि जिल्हाधिकारी साहेबांनी देखील या ठिकाणी या कार्यक्रमाला दुजोरा दिलेला आहे आणि आम्ही आनंदराज आंबेडकर साहेब यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो की या कार्यक्रमाचा आपण आढावा घेतलात आणि येणारा 1 जानेवारीचा शौर्यदिनाचा कार्यक्रम हा पूर्वीसारखाच पारंपरिक पद्धतीने होणार आहे. ज्यांना घरून हा कार्यक्रम पाहायचा असेल त्यांच्यासाठी प्रशासनाने आणि समितीने तसं नियोजन केलेलं आहे आणि जे मान्यवर या ठिकाणी येणार आहेत तर त्यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा या कार्यक्रमासाठी आणि आपली स्वतःची काळजी घ्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद.